असं मोकळ्या मनाने सगळं व्यवस्थित शूटिंग घेतात, आनंद मिळाला मला. इकडं गावातला लास्टचा सीन आहे आता इथं, आणि आपले दीपक वहिने साहेब आणि टी व्ही बघत बसल्या ते, असं आपण दाखवलं हे असं. तर हे आल्यात आपल्या सरपंचाची बायको म्हणून रोल करणार. चांगली चांगली वाटे लावल्यात मी येतो, चला मला पांढरा 16 गाठायचा जाऊ द्या असं म्हणून भैया. तर ह्याला आपण डमरूचा रोल दिलेला या वेबसिरी मध्ये. आता बघूया प्रेक्षकांना किती छान वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. चंपाबाई सरपंच आणि म्हणजे इतर कॅरेक्टर तर तुम्हाला माहिती. आजचा आहे शूटिंगचा दुसरा दिवस, तर पूर्ण टीम पुढे आली. मी पाठी मागून आलो, तर सकाळ सकाळ आल्यामुळे आम्ही वडापाव नाश्ता केला आणि सकाळ सकाळ पाऊसाने आगमन केलेले. आता ते पाऊस कमी झाला आहे, तर आता पहिल्यांदा आपला सरपंचाचा गावात दौंडीचा सीन आहे, तर हलगीची गरज आहे. तर हलगी 2-3 ठिकाणी बघितली, भेटली नाही, तर लास्टला हलगी आपल्याला भेटली आहे. ही बघा, युवराज हलगी घेऊन आला आहे, पण आता ह्याची काडी नाही. ही बघा, बघितली हलगी. ही हलगी वाजवत गावात दौंडी द्यायची, गावात एकही मूल जन्माला येऊन द्यायचं नाही, तर गावाला पारितोषिक भेटणार आहे. हा आपला शंभू सीन करणार आहे, बाकी टीम पूर्ण तिकडे थांबली आहे. आज दिसणार तुम्हाला पाटील गावचा सरपंच आणि सरपंचाची वहिनी साहेब बायको. तर त्यासाठी नवीन कॅरेक्टर आपल्याकडे येत आहे, अकलूचे आहेत ते, आलेत आता. तर चला हलगी भेटली. तर आता ह्या लोकेशनच्या ठिकाणी आले, तर पांडू गेलाय वरती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. तर इथं आता हे आहे सरपंच. तर आता सरपंच वहिनी साहेब कधी येतात आता खेळताना? पण 30 मिनिटात पोहोचते काठेवाडीत. काठेवाडीत का? 30 मिनिटात. अर्धा तास लागेल का? मग थांबू की तोपर्यंत? कशाला थांबू की? या आले या लागणार. 30 मिनिट लागेल अजून. आपण इथलं काय होतंय आता, ते जी सरपंचची बायको कॅरेक्टरसाठी जी आपण लेडीज बोलवलीत त्यांना अर्धा तास लागेल, पण किसनला वैयक्तिक घरचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे परदेश नाही, त्याचा सीन काढायचा आहे आणि त्याला घरी पाठवायचं आहे. तर त्यासाठी घाई करतो आम्ही. एकदम रोबा बरोबर. तर बोलल्यास तुझं सीन आहे का? तुम्हालाच माहिती सीन आहे का? नाही आज बोलायचा सीन नाही, त्याला थांबून घेतलाय. लास्टचा सीन घ्यायचा होता त्यासाठी थांबला, पण आता किसन बरोबर तो सीन होता म्हणून त्याचा सीन कॅन्सल केलेला आहे, कारण किसनला जायचंय म्हणून. किसन आलाय आता. ए ती येते आता अर्धा तासात येते. एवढा सीन घेऊ किंवा शेवटचा सीन घेऊन टाकू. चला का लेग आहे का? लेग आहे. चला उद्या. बरं ठीक आहे, चला. तर मित्रांनो, हे आहे माझा भाचा, बहिणीचा मुलगा, एवढाच आहे स्वीटीन भया. तर ह्याला आपण डमरूचा रोल दिलेला या वेबसिरीमध्ये, आणि हा पण माझा भाचाच आहे, सख्य माऊस बहिणीचा मुलगा. हे दोघं मिळून आता इकडं डमरूचा रोल निभावणार आहेत. तर चला गाडीत बसून माझ्यावर रुबाब झाडायला लागलात काय? बरोबर आहे. तेवढा डायलॉग संपुस्तात किसन तुझी हित आला पाहिजे. आता कसा लाखातला एक शब्द बोलला मला पटलं तुमचं. चांगली चांगली वाटे लावल्यात मी येतो, चला मला पांढरा 16 गाठायचा जाऊ द्या असं म्हणून जातो. किती दिवस झालं शांत आहे. मग 3-4 लय शांत शांत वाटत. घरी कस जायचंय मग? कचरा सोडायचं. त्याच्या आला घरात बायकोची भांडणं खेळता भांडणं बाय म्हणजे. अशा प्रकारे किसनचा सीन कम्प्लीट झालाय आणि तो घरी गेलाय आता त्या गावी. त्या प्रॉब्लेम होता तर पांडू गेलाय त्याला सोडवायला. तर आता बाकीचं फर्स्ट पासनं सीन आता आम्ही काढून घेतोय. तर आता इकडं आल्यात आपल्या मॅडम या इकडं. तर हे आल्यात आपल्या सरपंचाची बायको म्हणून रोल करणार आहेत. तर त्यांना उशीर झाला फायनल, ते आता पोचलेत लोकेशनच्या ठिकाणी. तर त्यांचा सीन आपण लावतो या. तर कुठून आला तुम्ही? अकलूज वरून आल्यात ते. तर आता ह्यांना आपण कशाची भूमिका देतोय? सरपंचाची बायको वहिनी साहेब म्हणून. तर पहिले कुठं कुठं काम केलं तुम्ही? कागर सोरेख इंटरनॅशनल पालनफोक भूमिगत क्रांती कारभारी लय भारी आणि छोटे शॉर्ट फिल्म. व्हेरी गुड, चांगले.
तर असं भरपूर ठिकाणी त्यांना अनुभव आहे आणि मस्त मी तुमचे पण व्हिडिओ बघितले तर चांगले तेच पात्र निवडून आपण त्यांना पात्र दिलेलं तर आता आम्ही पुढल्या शूटला चालू करतो आहे. चला समजा इकडं तयार आहे ते शंभू विराज डी ओ पी आणि सरपंच या सरपंच बघू दे एकदा जोडा इकडे या इकडं उभा राहा. तर पांडू आलता तुम्हाला न्यायला हे बघा ते असे जोड आपण दाखवले आपल्या वेबसिरीजमध्ये नवीन कसं वाटतं या एकदम भारी हा मस्त सीन झाले. आता चला पुलं काढून घेतो चला माझ्या उलटा टांगड्या करतो बर. अहो सरपंच साहेब 25 वर्ष झालं हीच ऐकतोय काय एकला डायलॉग असतो तुमचा. हा 25 वर्ष झालं हीच ऐकतोय गे बसा. हा 25 वर्ष झालं हीच ऐकतोय गे बसा वाईच संप बाई अयो वही अशा प्रकारे इकडे प्रॅक्टिस चालू आहे. मित्रांनो इथं ऊन लय असल्यामुळं आम्ही आता इथला सीन चारच्या नंतर घेणार आहे. आता बंगल्यातला सीन करण्यासाठी आम्ही चाललो सारे कारण की बंगल्यात तुम्हाला सांगतो उन्हात आणायचं पण कोण नसतं निवांत असतं ते. नंतर आम्ही जायचो 4-5 वाजता तिथं डिस्टर्ब नको दिलाय आपल्याला त्यांनी बंगला वेळ दिलाय तर मग आता उन्हाचं शांत. चला तुम्ही असं केलं का. तर मित्रांनो हे बघा आता इथं काठेवाड्यात तिथं बंगल्यावरती आलोय तिथं सरपंचाच्या घरचा सीन आहे वहिनी साहेबाचा सरपंचाचा. तर आलोय आता इथं आम्ही तर शंभू आणि बोहले गेला आहे पाणी आणण्यासाठी पाण्याच्या गार बाटल्या. तर ही असा तुम्हाला दाखवतो मी बंगला ही असा बंगला आहे सरपंचाचा. आता आपण एपसीरमध्ये दाखवू ना तो बंगला असा आहे हे बघा असा बंगला आहे. आपली गाडी इकडं पार्किंग केली आणि इकडं एक झोपड्यावरती एक सीन आहे तर त्याला आपण स्टार्ट करत आहे. तर चला बहु सीन कसा होतो आहे ते माईक लावायचं काम चालू आहे. आता विराजला विराजचा सरपंचाचा सीन आहे बैठला इकडे सरपंच माईक लावतात सागर लावतोय आता सीन इथं झाला आहे पाटलांचा क्लिअर. समजे बिस्किटावरून कुरकुरे होते पण पडले ते भूक लागली म्हणून इकडे विराज. तर आता इथं सरपंचाच्या बंगल्यामध्ये सीन लागला इकडं हे बघा असा हे बंगला हे अशा मॅडम बसल्यात वहिनी साहेब आणि टी व्ही बघत बसल्यात ते असं आपण दाखवलं आहे हे असं सरपंचाचा बंगला टी व्ही तिथं बसल्यात आणि सरपंच 200 रुपये मागण्यासाठी इकडनं बाहेर निघतो असा हा सीन लागलेला आहे आपला. आणि हा सर बंगल्याचे मालक आहेत काय नाव तुमचं ओमकार काटे काटेवाडीतलं लागलेलं आहे. तर तर आपल्याला लाईट ही थोडी गरज होती शॅडो डोळा चेहरा पडत होता त्यासाठी लाईट बसवली फोकस. तर आता रेडी इकडे चुलत जवळ आला माझा आता बघितलं का कॉल केलता त्याला लोकेशन टाकलं राईट लोकेशनवर पोचलाय आता जस्ट पोचलाय तो होतं इथलं. आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला जातो असं इकडे सीन चालू बघितलं का. आता विराजचा लागला विराजचा माझा सीन आहे इथं विराज माईक बसवतो हे बघितलं का माईक बसवतो आता विराजचा माझा सीन आहे हेतून आऊट मग डायरेक्ट गावात. चला तर अशा प्रकारे इथला बंगल्याचा सीन संपलाय पांडू आलाय आता. तर आता आम्ही निघालोय गावामध्ये हे बघा असा हे बंगला आहे हे चल हां चला मोटरसायकलवर आपण हे येतात गाडीवरती चला. अरे फिरसे गावात आलो आहे आम्ही इकडं सीन चालू आहे इकडं बघा मित्रांनो इकडं गावातला लास्टचा सीन आहे आता इथं आणि आपल्या दीपक सरांना पण त्यांच्या गावी जायचं आहे 6-7 वाजेपर्यंत टायमिंग आहे त्यांच्याकडे लास्ट इष्टी त्यांना. तर आता ते जाणार आहे वनटक मध्ये घेतले आता आम्ही चला आता टू कोट लावायचे चला हॅलो बोल अशा प्रकारे आजचं शूटचं एंड झालेला आहे शूटचा आणि थोडा सीन राहिला आहे ते उद्या सकाळनं आम्ही काढून घेणार आहे. इकडं दीपक सर आणि मॅडम पॅकअप केलं आहे मॅडम पण निघाले मॅडम कसं वाटलं येऊन एकदम भारी आणि खरंच हे सगळे मिळून किती आनंदी आणि एकदम असं मोकळ्या मनानं सगळं व्यवस्थित शूटिंग घेतात आनंद मिळाला मला आज इथे या सेटवर येऊन. कन्सेप्ट कशी होती कन्सेप्ट तर सुपर आहे मजा आली सगळी कन्सेप्ट साकारताना. आता बघूया प्रेक्षकांना किती छान वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. चंपाबाई सरपंच आणि म्हणजे इतर कॅरेक्टर तर तुम्हाला माहितीच आहे. तर माधवी मॅडमनं उत्तम अभिनय केलाय
पहिलीच्या प्रॉडक्शनला त्यांची वेळ आहे काम करायची, पण अप्रतिम लेखकाच्या जे रायटरच्या ज्यांनी जे लिहिलं होतं त्याला पूर्ण न्याय दिला असा त्यांनी भूमिका केली. जसं मला त्यांचा अभिनय कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. जशी मला अपेक्षा होती तसं जवळजवळ 80% त्यांनी केलेलं आहे काम, म्हणून मी खुश आहे बाबा. काय नाही, पहिल्यांदाच आलेत आपल्याकडे, फर्स्ट टायमिंग आहे, तर चांगल्या प्रकारे त्यांनी केलं आणि लय त्रास दिला नाही की बाबा डबल डबल रेटिंग घ्यायचं हे ते ऑन द स्पॉटमध्ये केलं, त्यामुळे आम्ही घेऊया. तर चला, तर आता हे निघाल्यात, आता सकाळी आल त्या, एका दिवसात त्यांचं काढून घेतलं, आता रिटर्न नेक्स्ट शूटला आम्ही तुम्हाला कॉल करू. चला बाय.